निसर्गाचा अद्भुत नजारा, विविध वनस्पती, प्राणी आणि पक्षी, धरणाचा मोठा जलाशय, व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्य, उत्कंठा वाढली ना तर चला जाऊया अशा निसर्गरम्य एका ठिकाणी. नेमकं हे ठिकाण आहे तरी कोणतं बघूया. निसर्गाचा हा अद्भुत नजारा आहे चांदोली परिसरामधला. पश्चिम घाटातल्या सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत चांदोलीचं राष्ट्रीय अभयारण्य अर्थात सध्याचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प वसलाय. हा परिसर जैवविविधतेनं नटलाय. चांदोलीचा परिसर खरोखरच पर्यटकांसाठी पर्वणी ठरलाय. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येणारा चांदोली राष्ट्रीय अभयारण्याचा परिसर हा पश्चिम घाटातल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये 317 चौरस मीटर परिसरात विस्तारलाय. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यांच्या सीमेवर अभयारण्याचा हा परिसर आहे. याच ठिकाणी वारणा धरणाचा दूरवर पसरलेला वसंत सागर हा मोठा जलाशय आहे. सह्याद्रीच्या कुशीतून वाहणाऱ्या या नदीवर बांधण्यात आलेलं धरण, तिथलं सगळं निसर्ग सौंदर्य, मोठा जलाशय, यामुळं साहजिकच पर्यटकांचा या धरणाकडे मोठ्या प्रमाणावर ओघ सुरू आहे. या ठिकाणी असणारा जो प्रामुख्याने वसंत सागर आहे, हे पाहत असताना माणसाला एक अशी प्रचिती येऊ शकते की किती विस्तीर्ण पद्धतीने या ठिकाणी जलाशय हा वसलेला आहे आणि त्याच्या सर्व बाजूने मोठ्या प्रमाणात वनराई पसरलेली आहे. इथे असणारा जो बफर झोन आणि कोर झोन आहे, यामध्ये देखील बरेचसे किल्ले, ऐतिहासिक इमारती, धबधबे हे आपल्याला पाहायला मिळतील. वारणा धरण, महाराष्ट्रातलं सर्वात उंच असं मातीपासून तयार केलेलं हे धरण, आशिया खंडातलं क्रमांक 2 मातीचं धरण म्हणूनही वारणा धरण ओळखलं जातं. TMC करण्याची धरणाची क्षमता आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पाथरपुंज या ठिकाणी वारणा नदी उगम पावली आहे. शिराळा तालुक्याच्या हद्दीत अभयारण्यात असलेल्या प्रचित गडाच्या पायथ्याशी राम नदीचा उगम आहे. या दोन नद्या धरणाच्या पाणीसाठ्याचं मुख्य स्रोत. वेगवेगळ्या प्रकारच्या जैविक वनस्पती, पशु, पक्षी, प्राणी यांचं आश्रयस्थान म्हणजे चांदोली आहे. जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये एवढे वनस्पती मिळत नाहीत. एवढे औषधी वनस्पती या परिसरामध्ये विपुल प्रमाणामध्ये आढळतात. या ठिकाणचं निसर्ग सौंदर्य जर बघितलं तर डोळ्यात साठवून ठेवावं असं या ठिकाणचं सौंदर्य आहे. पावसाळ्यामध्ये तर हिरवीगार वनराई, किर्द झाडी, सह्याद्रीच्या उंच उंच पर्वतरांगा आणि या पर्वतरांगातून कड्या कापारीतून कोसळणारे छोटे मोठे धबधबे पर्यटकांना नेहमीच साथ घालत असतात. चांदोली गावाच्या हद्दीवर असल्यानं चांदोली म्हणून, तर वारणा नदीवर असल्यानं वारणा अशा दोन्ही नावानं हे धरण प्रसिद्ध आहे. वारणा धरण उभं राहत असताना धरण क्षेत्रात येणाऱ्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातल्या जवळपास 40 गावातल्या लोकांचं पुनर्वसन करण्यात आलं. चांदोली गाव देखील धरण क्षेत्रात गेल्यानं आता चांदोली गाव अस्तित्वात नाही, मात्र हा परिसर चांदोली म्हणूनच परिचित आहे. वारणा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या प्रकल्पातून वीज निर्मिती केल्यानंतर बाहेर पडणाऱ्या पाण्याचा सिंचनासाठी वापर होतो. इथे 1998-99 पासून 8 मेगावॅट क्षमतेची 2 विद्युत जनित्र कार्यरत आहेत. त्यानंतर
2010 पासून 2 मेगावॅटची 2 विद्युतजनित्र बसवण्यात आली. या 4 विद्युतजनित्रांची क्षमता 20 मेगावॅट एवढी असून दरवर्षी 80 दशलक्ष युनिट वीज निर्मिती होते. धरणातून शेतीसाठी पिण्यासाठी किंवा उद्योगधंद्यासाठी जे पाणी सोडलं जातं ते पाणी वीज निर्मिती करून सोडलं जातं आणि त्यामुळं एकूण 4 जननित्र जी धरणाखाली बसवलेली आहेत त्याद्वारे सरासरी वार्षिक 80 दशलक्ष युनिट इतकी मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होते. वारणा धरणाच्या पाण्याचा लाभ सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या 260 गावांना होतो. दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवरून वारणा नदी वाहते त्यामुळे धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वारणा नदीकाठची गावं सुजलाम सुफलाम झाली आहेत. शिवाय त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय आणि उद्योग या परिसरात वाढले. नैसर्गिक देणगी लाभलेल्या या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाळ्यात 4 ते 5 हजाराहून अधिक मिलीमीटर पाऊस पडतो. डोंगर दऱ्या, प्रचंड पाणीसाठा, थंड हवा, शांत आणि नयनरम्य परिसर यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. वारणा धरण परिसर पर्यटकांना भुरळ घालतो. धरण परिसर हा पर्यटकांसाठी निःशुल्क पास देण्याची व्यवस्था धरणाच्या पायथ्याला आहे. त्यासाठी पर्यटकांना एक फॉर्म भरून द्यावा लागतो. चांदोली धरणाच्या वारणावती इथल्या कार्यालयातून प्रवेशासाठी पास मिळतो. चांदोलीतील वारणा धरण बघितल्यानंतर आता आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला भेट देणार आहे. चला मग करूया जंगल सफारी. वारणा धरणाच्या सभोवताली पसरलेलं चांदोली अभयारण्य महाराष्ट्रातलं हे 6वं राष्ट्रीय उद्यान असून 14 मे 2004 राष्ट्रीय उद्यानाचा त्याला दर्जा देण्यात आलाय. त्यानंतर या राष्ट्रीय उद्यानाचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात समावेश करण्यात आलाय. वाघांसाठी हा भाग राखीव असल्यानं कोर आणि बफर झोन तयार करण्यात आले. कोर झोन हा वाघांसाठी राखीव आहे. त्या ठिकाणी वन खात्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांशिवाय अन्य कुणालाही जाता येत नाही. मात्र बफर झोन मध्ये पर्यटकांना पर्यटन करता येतं. त्यासाठी रिजिस्टर फी घेऊन पासेसची सोय देखील करण्यात आली. बफर झोन मधल्या निसर्गरम्य ठिकाणांचा पर्यटक आनंद घेत असतात. खास आम्ही जंगल बघण्यासाठी आलेलो, म्हणजे निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आलो सिटी लाईफ मधून. कारण सिटी लाईफमध्ये आजकाल दगदगीचं वातावरण असते, खूप पोल्युशन असते, त्यामुळे आम्ही खास अनुभव घेण्यासाठी जंगलाचं सैर करण्यासाठी आलेलो आहे फिरायला. महाराष्ट्र शासनाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्प स्थापित केलेला आहे. त्यांनी इम्प्रूव्ह चांगल्या प्रकारे केलेला आहे या ठिकाणी जंगलामध्ये अभयारण्यात. त्या आणि चांगला आणि जरा त्यांनी इम्प्रूव्ह केले, डेव्हलपमेंट केले, तर आणि पर्यटक जास्त प्रमाणात इथे भेट देतील. निसर्गाचं इतकं छान वातावरण आहे की आपण पुण्या मुंबईमध्ये हे वातावरण अनुभवू शकत नाही. आणि या अभयारण्यामध्ये आम्हाला जंगल सफारी इतकं छान झाली की म्हणजे आपण विचार करू शकत नाही, इतकं छान शांत वातावरण आहे. देशाच्या मोजक्या जैवविविधतेत पश्चिम घाटाचा क्रमांक लागतो. त्यात प्रामुख्यानं चांदोलीच्या जंगलाचा समावेश आहे. जैवविविधता आणि दुर्मिळ पक्षी, प्राणी आणि औषधी वनस्पती, स्वच्छ हवामान, ऐतिहासिक ठिकाणं, मनमोहक निसर्गरम्य परिसर, चांदोली धरण आणि व्याघ्र प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणात हा परिसर मोठी भर घालतोय. निसर्गाची जैवविविधता आणि अतिशय अमूल्य असा ठेवा असलेलं हे ठिकाण आहे. या निसर्गसंपदेमध्ये विविध प्रकारचे वन्यप्राणी, कीटक, पशुपक्षी, फुलपाखरं, विविध प्रकारच्या वनस्पती, ज्यामध्ये नामशेष होत असलेले काही प्राणी पण आहेत आणि काही वनस्पती पण आहेत, ज्या औषधी वनौषधी उपयोगासाठी वापर केला जातो. जंगलाच्या परिसरात घनदाट झाडी आहे. कास पठाराप्रमाणे इथे झोळंबी सडा असून 100 हून अधिक प्रकारची फुलं पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे गवताळ माळ, जांभा खडकाचे मोठे सडे आहेत. जंगलामध्ये वाघ, बिबट्या, अस्वल, काळवीट, सांबर, गवा यासारखे सुमारे 35 प्रकारचे वन्यप्राणी, 275 हून अधिक जातीचे पक्षी आहेत. साप, सरडे, मगरी अशा 38 प्रजाती आढळून येतात. इथल्या प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये. विविध
विविध प्रकारची वृक्षवेली, झुडपं, ऑर्किड्स, बुरशी यासह वनौषधी वनस्पती इथे पाहायला मिळतात. निसर्ग सौंदर्यानं आणि विविधतेनं समृद्ध असं हे जंगल आहे. करंबळी दरी, उखळीचा धबधबा, कंधार धबधबा इत्यादी नैसर्गिक स्थळं इथली आणखी काही वैशिष्ट्य. पावसाळ्यात धबधबे आणि हिरव्यागार वनराईनं इथला परिसर अत्यंत सुंदर दिसतो. आणि गाईडिंगचं काम करत असताना जैविकता काय आहे ते त्यांना समजावून सांगतो. तर आपल्याकडे काय नेमकं असं, तर उंच वाढणारी झाडं, काटेरी, झुडपं, वेली, वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक प्रकारच्या वेली आहेत आणि अनेक दुर्मिळ वनस्पती. जैविकता सगळ्यात मोठ्या प्रमाणात आपल्या या व्याघ्र प्रकल्पामध्ये आणि रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये असल्यामुळं आणि इथं लोकांना समजून सांगण्याचं आम्ही काम करत असतो. पश्चिम घाट परिसरात प्रचितगड आहे. उंचच उंच डोंगर आणि सभोवताल खोल दऱ्या आणि त्यावर निर्माण केलेला ऐतिहासिक प्रचितगड आहे. हिरवाईनं नटलेला परिसर, विविध प्रकारची फुलपाखरं, दुर्मिळ प्राणी, पक्षी, कीटक यांचं या ठिकाणी असं वास्तव्य दिसून येतं. प्रचितगडाप्रमाणे भैरवगड, कलावंतीणीची विहीर, जनीचा आंबा, पाथरपुंज, माकड चौक, गुढे, पाचगणी पठार, बांबरवाडी सडा, महात्मा गांधी ट्रस्ट बेद, सोनवडे इथल्या तळ्यातला गणपती, वारणा धरण, झुळंबी सडा अशी प्रेक्षणीय स्थळं इथे आहेत. वन्य प्राणी निरीक्षणासाठी झुळंबी, आंबोळे, निवळे, चंदेल, गोठणे या ठिकाणी निरीक्षण मनोरे देखील आहेत. मनाला भुरळ घालणारा परिसर, प्रचंड वन आणि प्राणीसंपदा पाहण्याची मौज मजा इथे पर्यटकांना घेता येते. पावसाळ्यात इथलं सौंदर्य आणखीनच खुलतं. उंचावरून कोसळणारे धबधबे, हिरवाईनं नटलेली वनराई, विविध पक्ष्यांचे आवाज पर्यटकांना आकर्षित करतात. विविध औषधी वनस्पती, कारवीचा ताटवा, पळस, पांगिऱ्याची लाली मनाला वेडावून टाकते. अंजन कांजनाचा बहर, विविध फुलझाडं, लाल मातीचा रस्ता आपल्याला एखाद्या वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो. चांदोली परिसर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी या ठिकाणी उत्तम निवासाची सोय करण्यात आली आहे. वनविभागानं युवागृह तयार केलं असून नाममात्र दरात हे युवागृह पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिलं जातं. या परिसरात खासगी चांदोली रिसॉर्टचा पर्याय देखील उपलब्ध आहे. या ठिकाणी ग्रामीण पद्धतीचं जेवण आणि त्याचबरोबरीनं खास शहरी जेवणही सहज मिळतं. जंगल सफारीसाठी या ठिकाणाहून जिप्सी आणि अन्य वाहनांची सोय देखील उपलब्ध आहे. मात्र पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता हॉटेल, रिसॉर्ट अशा निवासाच्या आणखी सोयी निर्माण करणं गरजेचं आहे. धरण परिसर किंवा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचं क्षेत्र सोडून बाहेरील जवळपासच्या गावात पर्यटकांच्या निवासाची सोय निर्माण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होतीये. त्यामुळे पर्यटकांची सोय होईल आणि स्थानिकांना उत्पन्नाचं साधन उपलब्ध होईल. सोयी सुविधा मिळाल्या तर निश्चितच चांदोली पर्यटकांसाठी एक पर्वणी ठरेल. चांदोली रिसॉर्टमध्ये राहण्याची सोय उत्तम झाली आहे आणि जेवणाची राहण्याची उत्तम सोय झाली आहे. इथल्या निसर्गरम्य वातावरणात म्हणजे ग्रामीण भागातील असूनसुद्धा इथे आपल्याला शहरी भागातल्या लोकांना इथे 5-star सगळ्या अम्युनिटीज मिळाल्या आहेत. चांदोली रिसॉर्ट त्यामध्ये पोरांना खेळायला जागा ऐसपैस आहे. परत तुमचं राहण्याची सोय चांगली असल्यामुळे काही 5-star हॉटेलसारखं आपल्याला या ठिकाणी
तुम्हाला उपभोग घेता येईल. जो चांदोली अभयारण्य म्हणजे सांगली जिल्ह्याचं एक नाक आहे आणि निसर्ग इथं पाहण्या खूप पाहण्यासारखं आहे आणि आम्ही त्याच दृष्टीने इथं पर्यटकांची सोय व्हावी, सगळ्यांना इथं आनंद लुटता यावा ह्या निसर्गाचा, यासाठी आम्ही इथं चांदोली रिसॉर्ट हे चालू केलेलं आहे. गेली 1.5 वर्षात आमच्याकडे भरपूर महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून अगदी चांगले फॉरेनचे काही लोकसुद्धा इथं येऊन गेलेले आहेत. वारणा धरण हे पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत आहे, मात्र धरणाचा जलाशय हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात असल्यानं या ठिकाणी पर्यटकांसाठी बोटिंगची परवानगी नसते. मात्र धरणाच्या किंवा व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरच्या आणि चांदोली परिसरातल्या जागेतील तलावात किंवा नदीत बोटिंगची सुविधा करता येणं शक्य आहे. धरणाच्या बाहेरच्या बाजूला उखळूच्या जवळ एक छोटासा तलाव आहे, त्या तलावामध्ये बोटिंगचा प्रस्तावही शासनानं मंजूर केला तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं बोटिंग होईल, शिवाय पर्यटकांची संख्याही वाढेल. त्याचबरोबर परिसरात असणारे छोटे मोठे धबधबे आहेत, हे धबधबेसुद्धा पर्यटकांना नेहमी साथ घालतात, मात्र यापर्यंत पोहोचायला पर्यटकांना रस्ता नाही. शासनानं थोडंसं याकडे लक्ष दिलं आणि इथंपर्यंत पोहोचण्याचे जर रस्ते केले तर आणखीन पर्यटक या परिसरामध्ये वाढतील. चांदोली परिसरात एक उद्यान तयार करण्याचा प्रस्ताव होता, मात्र अजूनही स्थानिकांना आणि पर्यटकांना त्याची प्रतीक्षा आहे. त्या ठिकाणी एक उद्यान व्हावं अशी मागणी होतीये. निवासासाठी इथे सोय करणे, बोटिंग करणे, एक उद्यान करणे हे आम्ही या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे. तसंच या ठिकाणी बोटिंग हे देखील एक छोटीशी आम्ही सुरू केलेली आहे, परंतु या बफर झोनच्या बाहेरच्या एरियामध्ये जिथे कुठे चांगले जलाशय आहेत या जलाशयामध्ये देखील पर्यटकांना जाताना येताना याचा फायदा व्हावा यासाठी प्रायव्हेट लोकांना देखील आम्ही ती परवानगी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. चांदोली परिसर पर्यटकांसह अभ्यासकांसाठी पर्वणी आहे, मात्र असं असतानाही हे ठिकाण निसर्गसंपन्न असूनही तसं दुर्लक्षितच आहे. त्यामुळे सरकारी पातळीसह सर्व स्तरातून प्रयत्न होणं गरजेचं आहे, जेणेकरून हा परिसर अधिक समृद्ध होईल.